राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्याचा टीझर 2 दिवसापूर्वी प्रकाशित झाला होता. त्यामध्ये राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की जे काय घडलंय ते मला गुढीपाडवा मेळाव्यामध्ये तुम्हाला सांगायचं. आणि आज तुम्ही मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन राज ठाकरे यांच्या भेटीला गेला होता, काय एकूणच चर्चा झाली आहे? राज ठाकरे नाराज आहेत का? नाही, राज ठाकरे साहेबांना मी भेटायला गेलो होतो. त्यांच्याबद्दल माझे जे काही असलेले पूर्वीचे संबंध आहेत, जेव्हा राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर शिवसेना प्रमुखाबरोबर यायचे त्यावेळेला त्या दौऱ्यामध्ये मीही त्यांच्याबरोबर असायचो. म्हणून असलेलं नातं हे आजही आमचं कायम आहे. म्हणून शिवसेना प्रमुख जे म्हणायचे की मनभेद नसावेत त्या पद्धतीने आज मी राजसाहेबांची भेट घेतली. त्यावर राजकीय थोडी बहुत चर्चा कसं चाललंय काय चाललंय ह्या सगळ्या चर्चा झाल्यात, परंतु कुणाचा निरोप घेऊन किंवा कुणाबद्दल बोलण्यासाठी मी गेलो नव्हतो. तर या सर्व जनरली आम्ही चर्चा केल्या आणि जुन्या आठवणी ज्या आहेत आमच्या त्या आपसामध्ये शेअर केल्यात. राजसाहेबाचा आता जो होणारा जो मेळावा आहे त्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या मनामध्ये अनेक दिवसापासून जी काही खदखद आहे की जे काही मला बोलायचंय ती मी ह्या मेळाव्यामध्ये बोलणार आहे आणि त्याच्यानंतर राजकारणाची दिशा सुद्धा त्या मेळाव्याच्या माध्यमातून मी जाहीर करणार आहे. पण काही महत्वाची घोषणा करणार आहेत का? महायुतीचा ते भाग होणार आहेत का? नाही, त्याबद्दल त्यांची माझी कोणतीही चर्चा झाली नाही. माझी चर्चा फक्त आमच्या जुन्या आठवणी संदर्भामध्ये त्या काळामध्ये संघटना म्हणून जे काही आम्ही काम करत होतो किंवा ज्या वेळेला शिवसेना प्रमुखाबरोबर फिरताना जी काही आमच्या आम्ही एकमेकांच्या संगतीमध्ये जो काही वेळ घालवला त्यावर आमची चर्चा.